Hi, Anita. Hi. रागवलीस माझ्यावर? तुझ्यावर का? तू काय वाईट केलंस माझं? तसं नाही ग, तू मला ऑफिसमध्ये घेऊन आलीस आणि सरांनी मला एवढा इम्पॉर्टन्स देणं म्हणजे बरं नाही का? बरं आहे ना, माझ्यावरचा भार तेवढा कमी होतो. तसं नाही ग, म्हणजे सरांनी तुझ्याबद्दल इतका गैरसमज, म्हणजे मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. बट आफ्टर ऑल ही इज अवर बॉस, ते म्हणतील तसंच आपल्याला वागणं भाग आहे, नाही का? नाहीतर जाणून बुजून त्यांना डिसओबे करणं म्हणजे. तसं मी तुझ्याबद्दल सारखं सांगते त्यांना. प्लीज तेवढं करू नकोस. आफ्टर ऑल ही इज अवर बॉस. मालकाला नोकरांनी समजवताना त्यांची खप्पा मर्जी झाली तर फुकट तू सुपातून जाते माझ्यासारखी. हो हो खरंय, अनुभवाचे बोलत खरेच असणार. हो म्हणून म्हणते आपण कुठला तरी दुसऱ्या विषयावर बोलूया चांगल्याशा. हो ना, इथे आल्यापासून ऑफिसच्या कामा व्यतिरिक्त आपण कधी बोललोच नाहीये. तेच, बाकी कसं चाललंय तुझं? बघतेस मस्त मजेत. इथलं म्हणत नाहीये मी, बाहेरच. बाहेरच मंदार काय म्हणतोय? मंदार भेटला तर बोलणार ना. कमाल आहे, म्हणजे मंदार तुला भेटत नाही? अग तो तुझा जवळचा मित्र आहे, अलीकडे भेटलीस की नाही कधी त्याला? तू पण त्याची काही फार लांबची मैत्रीण नाहीयेस. तुझ्या इतकी जवळची नक्कीच नाही. म्हणजे काल फोर्ट मधल्या रेस्टॉरंट मध्ये तुझ्या समोर जो मुलगा बसला होता तो मंदार नव्हताच? बोटमध्ये काल 5 मिनिटाची भेट होती ती फक्त. म्हणजे भेटला होता. लग्नाचा वगैरे काय विचार? कुणाशी? कुणाशीही मंदारचं नाव नाही घेतलेलं मी. हो लग्नाचा विचार आहे ना, पण मनासारखा मुलगा तर मिळाला पाहिजे. म्हणजे शोध सुरू आहे. अगदी डोळे उघडे ठेवून. आणि तुझा? मी माझे डोळे बंद करून घेतले, कारण जेवढं पाहिलं ना तेवढं पुरेस आहे. म्हणजे लग्न करणार नाहीयेस? करणार, नक्की करणार. कधी आणि कोणाशी? आप्पा ठरवतील त्या मुलाशी. का? आणि हे आता अगदी नक्की आहे. That's